नमस्कार, जय जिजाऊ। मी शीतल विजय भगत, राहणार वाडा शेलटे या गावची आहे। माझं पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद शाला शेलटे या गावात झालं आणि पाचवी ते बारावी हे शिक्षण विद्यामंदिर गोरे या शाळेत झालं। पोलीस होण्याचं स्वप्न हे तर माझं लहानपणीपासूनच होतं। जेव्हा पण मी लेडीज शिपाई पोलीस बघायची तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला पण कुठेतरी ओळख निर्माण करायची आहे। ड्रीम होतं माझं पहिल्यापासूनच पोलीस व्हायचं आणि मी प्रॉपर स्पोर्टमॅन असल्यामुळे मला पोलीसमध्ये अजून इंटरेस्ट होता। तर आमच्या गावचे जे स्पोर्टचे म्हणजे आमच्या शाळेतले स्पोर्टचे जे शिक्षक होते विनोद भोईर सर यांच्यामार्फत मला जिजाऊ अकॅडमीबद्दल माहिती झालं। नंतर ते बोलले की सर तिथे आहेत, मग त्यांनी सरांशी माझं कॉन्टॅक्ट करून दिलं। नंतर मग सरांमार्फत मला जिजाऊ पोलीस अकॅडमीला ॲडमिशन मिळालं आणि मग तिथून पुढे माझं अकॅडमीचं स्ट्रगल चालू झालं। दोन हजार 2018 मी अकॅडमी जॉईन केली। तिथून माझा अकॅडमीचा शेड्यूल चालू झाला आणि मी प्रचंड मेहनत केली। 2019 महाराष्ट्र पोलीस भरती आली तेव्हा मी पुण्याला स्पोर्टमधून फॉर्म टाकला। तिथे मी फक्त 2 मार्कासाठी राहिले, त्यामुळे मी 1 महिना गॅप टाकला आणि मी ठरवलं की आत्ता थांबायचं नाही, परत मेहनत करायची स्टार्टपासून। आणि मी अकॅडमीला जॉईन केली परत 1 महिन्यानंतर आणि नंतर कंटिन्यू माझं प्रॅक्टिस चालू होती। आणि कालांतराने माझ्या आईचं निधन झालं, त्यामुळं माझ्यावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आणि आजूबाजूवाल्यांचा पण मला जाम म्हणजे बोलायचे की आता जाऊ नको अकॅडमीला, असं तसं पप्पा पण बोलायचे घरीच थांब। पण मला असं आतून कुठेतरी वाटायचं की काहीतरी करायचंच आहे मला, असं त्यांचं न ऐकता परत अकॅडमी जॉईन केली आणि कंटिन्यू चालूच ठेवला शेड्यूल माझा। त्यानंतर 2 वर्षानंतर करोना आला, त्यामध्ये मी त्या 2 वर्षात सेल्फ स्टडी करून ग्राउंड पण करायची। माझ्या ग्राउंडला गॅप न देता मी प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचा फायदा उचलून जेव्हा 2021 जी भरती आहे ती आता 2023 झाली आणि त्यामध्ये मी मुंबई पोलीस म्हणून सिलेक्ट झाले। हे व्यासपीठ आप्पांनी जर तयार केलेच नसते तर आमच्यासारखे गरीब होतकरू आणि शेतकऱ्यांची मुले या राज्यसेवेत दाखल झालीच नसती। अशा कोकणामध्ये आप्पांच्या माध्यमातून 39 अकॅडम्या आणि 44 वाचनालय सुरू आहेत। यामुळे संपूर्ण कोकणातून किंवा महाराष्ट्रातून मुलं राज्यसेवेत दाखल होत आहेत। निलेशजी भगवान सांबरे म्हणजेच आमचे आप्पा यांचे मी खूप खूप आभार मानते।